घरामधली निगेटिव एनर्जी जर कमी करायची असेल तर पुढचे उपाय नक्की करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी स्नेहा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि बरंच काहीमध्ये. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की घरामध्ये कोणतंही फुटलेलं भांडं आपण वापरणार नाही. जर भांडं चिरलं असेल, मग ते स्टीलचं असो, काचचं असो किंवा मग प्लास्टिकचं, अशी भांडे आपण घरामध्ये वापरायची नाहीत. ती लगेच रिटायर करून टाका. फुटलेली भांडे, चिरलेली भांडे घरामध्ये नेगेटिव्हिटी धरून ठेवतात. त्याचबरोबर भंगलेली मूर्ती, देवाची भंगलेली मूर्ती पूजायची नसते हे तर आपल्याला माहिती आहेच, परंतु अशा मूर्ती घरामध्ये देखील जास्त काळ ठेवायला नको. त्याचं विसर्जन करा किंवा मग कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही त्या मूर्ती ठेवून या, किंवा झाडाच्या खाली त्या मूर्ती तुम्ही ठेवून येऊ शकता. त्यानंतरनं घरामध्ये जे फाटलेले कपडे असतात, जुने कपडे, ते कपडे वापरू नका. ती कपडे लवकर रिटायर करा. आपले स्वतःचे जुने कपडे किंवा घरातले कोणाचे जुने कपडे दुसऱ्याला देताना किंवा त्याला फरशी पुसायला करताना किंवा काही सामान पुसायला करताना आधी मिठाच्या पाण्याने धुऊन घ्या. तुमचा ओरा तुमच्या कपड्यामध्ये असतो तर ते आधी तुम्ही मिठाच्या पाण्याने धुऊन मगच त्याला दुसऱ्या कारणासाठी वापरा. घरामध्ये असे अनेक बॉक्स आपण जमा करतो, याच्यामध्ये धूळ, किडे, जाळी, पाल हे सर्व तर होतातच, त्याबरोबर अशा गोष्टी भरपूर नेगेटिव्हिटी आणि घरातील जागा दोन्हीही घेऊन बसलेले असतात. तर न लागणारे असे बॉक्स लवकरात लवकर तुम्ही घराच्या बाहेर काढा. त्याचबरोबर घरामध्ये कधीतरी लागतील म्हणून असे भरपूर प्लास्टिक आपण गोळा केलेले असते, आपण खाल्लेल्या गोष्टींचे कप्स असतील, पॅकेट्स असतील, डब्बे असतील, तर जर ते लागत नसतील तर ते लगेच फेकून द्या किंवा मग त्याला व्यवस्थित धुवून वॉश करून एका वेगळ्या जागी ठेवून द्या. त्यानं देखील घरातील नेगेटिव्हिटी कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर घरामध्ये जाळी कधीही लागू देऊ नका. जाळी असेल तर लगेच ती काढत जावा. जाळी लागू नये म्हणून देखील आपण उपाय करू शकतो, ते देखील तुम्ही अधूनमधून करत जा. घरातील जाळी हे सुद्धा घरामध्ये नेगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करते आणि घरामध्ये मग वाद व्हायला सुरुवात होते. त्याचनंतर जेव्हा आपण क्लीनिंग करतो, क्लीन करताना आपण बऱ्याच गोष्टीमध्ये फक्त पाण्याचा वापर करतो, तर फक्त पाणी न वापरता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घाला. याच्यानं काय होतं तर घरामध्ये जाळी लागत नाही, किडे होत नाहीत. हे सर्व होत असतानाच घरामध्ये नेगेटिव्ह एनर्जीसुद्धा राहत नाही. घर एकदम क्लीन आणि पॉझिटिव्ह वाईब द्यायला सुरुवात होते. फरशी पुसताना देखील जर तुम्ही डिटर्जंटचा वापर करत नसाल तर मग ते करायला सुरुवात करा. त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकत चला. दरवेळेस मीठ टाकण्याची गरज नाही, परंतु महिन्यातून एकदा तरी फरशी पुसताना त्याच्यामध्ये मीठ टाकून फरशी आपण पुसायला हवी. त्याचबरोबर घरामध्ये भरपूर कापूरचा वापर करा. रोज सकाळी घरामध्ये पूजा झाल्यानंतरनं कापूर लावा. त्याच्यानं काय होतं तर घरामध्ये छोटे छोटे किडे, आळी, जाळी, झुरळ असं काहीही होत नाही, डास होत नाहीत. त्याचबरोबर घरामध्ये भरपूर छान एनर्जी राहते. कापूर लावण्यासाठी आजकाल असे सुंदर कापूरदानी मिळत आहेत जे की इलेक्ट्रिक असते आणि ते तुम्ही तुमच्या हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये लावू शकता. त्याचबरोबर रोजच्या रोज देवपूजा झालीच पाहिजे हा नियम तुम्ही ठेवा. यानं काय होते, घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तर राहतेच, त्याबरोबर सर्वांची मनं प्रसन्न राहतात आणि सगळ्यात गोष्टी चांगल्या व्हायला सुरुवात होते. आणि ही सवय कधीही चांगलीच आहे. त्यानंतरनं घरामध्ये तुमच्या प्लांट्स असायला हवेच. जेव्हा आपल्या डोळ्याला हिरवा कलर दिसतो तेव्हा तुम्ही प्रसन्न होता, तर त्यासाठी घरामध्ये प्लांट्स असणं खूप गरजेचं आहे. या गोष्टी नक्की करून बघा. तुम्ही नेगेटिव्ह एनर्जी जाण्यासाठी काय करता ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपण भेटूयात अशाच आणखीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.